व्यासपीठ सन्मान्य गुरुजन वर्ग न्यायप्रिय असलेले पर्यवेक्षक गण येथे जमलेले पालक वर्ग ग्रामस्थ व माझे बालमित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हाला आज असलेल्या जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जिजाऊ व विवेकानंदांचा जिजाऊ व विवेकानंदांची विचारांची तेजस्वी ज्योत आपण अशीच पुढे तेवत ठेवू हीच अपेक्षा बाळगते व माझ्या बोलण्याला सुरुवात करते. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की भौतिक सोयी सुद्धा या मानस स्मारक करू शकेल? नाही ना. आज आपण सर्व इथे वेळेवर उपस्थित राहू शकलो कशामुळे? भौतिक सोयी सुद्धांमुळे. आज माझा आवाज तुमच्या प्रत्येकांपर्यंत अगदी लास्ट पर्यंत पोहोचत आहे कशामुळे? या माईकमुळे. जर माईकची सुविधा इथे उपलब्ध नसती तर मला माझा घसा दुखेपर्यंत ओरडावं लागलं असतं. इतकेच नाही तर आपल्या स्पर्धेसाठी वेळेचं मापन करण्यासाठी लागलेलं घड्याळ हे देखील एक भौतिक साधन आहे. मग असं असताना भौतिक साधने मानवासाठी मारक कशी ठरू शकतात? हाच मला प्रश्न पडतो. सध्याचे युग खूप वेगाने विकसित होत आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान जन्माला येत आहे. पूर्वीच्या काळामध्ये भौतिक सोयीसुद्धांचा अभाव असल्यामुळे पूर्वीचे जग खूप कष्टाचे होते. परंतु आताचे जग मात्र सोयीसुद्धांनी भरलेले आहे. मगाशी सरांनी सांगितले की भौतिक सोयीसुद्धांमुळे आपल्याला अवकाशातील नवनवीन माहिती मिळत आहे. यामुळेच मानवाने आज अवकाशापर्यंत आपली पोहोच पोहोचवली आहे. भौतिक सोयीसुद्धांमुळे अवघड कामे आता सोपी झाली आहे. जगाची खूप भरभराट होत आहे. मानवाचे कष्ट यामुळे कमी झाले आहे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधाराकडून उजेडाकडे. भौतिक सोयीसुद्धांनी या जगाला अंधारातून उजेडाकडे नेले आहे. म्हणजेच विजेचा शोध लावून जगाला नवी दिशा दाखवली आहे. अगदी घरातील गृहिणी पासून तर मोठमोठ्या कारखान्यांपर्यंत विजेचा वापर होत आहे. आजचे युग हे विद्युतवरती पळत आहे. मग असं असताना भौतिक साधने मानवासाठी मारक कसे ठरू शकतात? इतकंच नाही तर भौतिक सोयीसुद्धांमुळे वाहतूक सुविधांमुळे आपला प्रवास हा जलद व सुखद होत आहे. पूर्वी प्रवास करण्यासाठी महिने महिने लागत पण आता बस सेवा विमान सेवा रेल्वे सेवा यामुळे प्रवास झटपट होत आहे आणि यामुळेच राष्ट्रांमधील व्यापार हा वाढत आहे. इतकेच नाही अरे आपण याकडे कधी लक्ष दिले का की आपल्या बळीराजाला यामुळे किती फायदा झाला आहे? पूर्वी शेती करणे खूप कष्टाचे होते पण आता आलेल्या शेती तंत्रज्ञानातील आधुनिक उपकरणांमुळे शेती करणे किती सुलभ झाले आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे आणि म्हणूनच भारताची एवढी मोठी लोकसंख्या असून देखीलही पुरेसा इतका अन्नसाठा भारताला उपलब्ध होत आहे. अरे आजचा विचार सोडा पण 350 वर्षापूर्वी शिव छत्रपतींनी देखील हे मान्य केलं होतं की भौतिक सोयी सुद्धा या मानवासाठी तारकच आहेत. म्हणूनच तर त्यांनी पहिली युद्ध नौका तयार केली आणि आपल्या राज्याचे रक्षण केले. जर त्या काळी आजच्या सारख्या भौतिक सोयी सुद्धा उपलब्ध असत्या तर त्यांनी आज आहे त्यापेक्षा दुप्पट नाही तर चौपट किल्ले तयार केले असते आणि पूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण भारताला त्यावेळी स्वातंत्र्य मिळाले असते. आपले पाश्चिमात्य देश आपल्यापेक्षा 15 ते 20 वर्ष पुढे आहे कशामुळे? त्यांच्या देशात अधिक भौतिक सोयी सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे भौतिक सोयी सुविधांमुळे मानवाने घेतली आज आकाशी भरारी. भौतिक सोयी सुविधांमुळे मानवाने घेतली आज आकाशी भरारी. यामुळे माणूस बनला आज प्रत्येक क्षेत्रात पुढारी. इथं ह्या सर्व भौतिक सुविधांमध्ये आज मानवाची सर्वात मोठी गरज मला वाटतं ज्याच्यामुळे हे जग निराधार ठरेल. जो आज मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे तो म्हणजे मोबाईल. मला नाही वाटत मोबाईलचे फायदे सांगण्याची तुम्हाला गरज पडेल. आपल्या बसलेल्या मंडळीपैकी किती जणांचे काम हे अत्यंत महत्वाचे काम हे मोबाईलवर आता पूर्ण होत आहेत. आपण आताच मागील कोरोना काळात पाहिले की भौतिक सोयी सुविधा उपलब्ध होत्या म्हणूनच अनेक लोकांचे प्राणही वाचलेले आहेत आणि आजही आरोग्य क्षेत्रामधील भौतिक सोयी सुविधांमुळे कित्येक लोकांचे प्राणही वाचत आहेत. मग असं असताना मला प्रश्न पडतो की भौतिक सोयी सुविधा या मानवासाठी मारक कसे काय ठरू शकतात? मग राहिला प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचा की भौतिक सोयी सुद्धा या मानवासाठी तारक की मारक? तर त्या मारकच नाही तारक मारक तर नाही तारकच आहेत. एखाद्या माचीसच्या काडीप्रमाणे ज्याप्रमाणे आपण माचीसची काडी घरातील चूल पेटवण्यासाठी वापरतो आणि तीच काडी आपल्याला जीवनदान देते. जर तीच काडी एखाद्याच्या घराला लावली तर त्या घराची राख रांगोळी करते. अगदी त्याच पद्धतीने भौतिक सोयी सुविधांचा वापर आपण एखाद्या आपण चूल पेटवण्यासाठी करतो की एखाद्याचं घर जाळण्यासाठी करतो याचा विचार तुम्ही आम्ही आपण सर्वांनीच करणे गरजेचे आहे. भौतिक सोयी सुद्धा या मानवासाठी कालही तारक होत्या आजही तारक आहे आणि उद्याही तारकच ठरणार आहे. फक्त गरज आहे ती त्यांचं मर्यादित
व गरजे पुरते वापर करण्याची। शेवटी जिजाऊ विवेकानंदांना अभिवादन करून मी थांबते व माझे काही चुकले असून दर्शन।